आपके सेहत से जुड़ी हर समस्या, उसका हल जानिए अपने डॉक्टर से। सिटी चैनल के कार्यक्रम मेरा डॉक्टर। पूरी खाने से ये केमिकल पदार्थ खाने से मुंह के अंदर बीमारी पैदा होती है, जिसको ओरल सबम्यूकस फाइब्रोसिस बोला जाता है। ये गर्भपात की गोली अगर फेलियर हुई तो गर्भपात ही करना चाहिए, ये प्रेग्नेंसी कंटिन्यू नहीं करना चाहिए। म्हणजे सगळे माहिती असायला पाहिजे की काय गोष्टी केल्याने काय परिणाम होऊ शकतात, ते त्यांना गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात, त्याच्यानंतर त्यांना पुढच्या आयुष्यात लग्न झाल्यावर आणखी काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तर असं न करणे जास्त योग्य आहे। हम जैसा वेस्टर्न लोगों का अनुकरणशील है, हम उनका अनुकरण कर करके ये सब आदतें हमारे में आ रही है, जैसा कि सॉफ्ट ड्रिंक्स लेना, पिज्जा, बर्गर, इसके वजह से कोलेस्ट्रॉल भी बढ़ता है और हमारा मोटापा भी बढ़ता है। मंगलवार एवं शुक्रवार समय सुबह 9 बजे, दोपहर 1 बजे, रात 10 बजे, तो देखना ना भूलिए मेरा डॉक्टर। नमस्कार, सिटी न्यूज चं रोकटोक बुलेटिन स्पेशल वॉच मध्ये मी अमोल खोडे आपलं सहर्ष स्वागत करतोय। आजच्या आपल्या रोकटोकचा विषय आहे आरोप, चिखलफेक आणि महानगरातील राजकीय गँगवार। गेल्या विधानसभा निवडणुकीपासून अमरावती जिल्ह्यातील राजकारण हे अत्यंत टोकाची भूमिका घेऊ पाहत आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी गँगवारचा प्रत्ययही सध्या महानगरातून येतोय। राजकारणात आरोप प्रत्यारोप, चिखलफेक, शाब्दिक चकमकी या नित्याच्या बाबी असतात, परंतु हेच राजकारण जेव्हा रौद्र रूप धारण करते तेव्हा मोठी विचित्र परिस्थिती निर्माण होते। परिणामी हेच राजकारणी एकमेकाच्या जीवावरही उदार होतात आणि गँगवारची परिस्थिती उद्भवते। याचे जिवंत उदाहरण द्यायचे झाल्यास बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे देता येईल। बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि माजी आमदार सुलभा खोडके यांच्यातला जय पराजयाच्या युद्धाने इतकी टोकाची भूमिका घेतली आहे की दोघेही राजकारण विसरले आणि टोळी युद्धात तरबेज होऊन शहरात गँगवार पसरवण्यातच धन्यता मानतायत आणि हे अमरावतीकर जनता आता उघडरित्या बोलू लागली आहे। या आजी आणि माजी आमदारांच्या आरोप प्रत्यारोपांनी सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडित एकमेकांचे कपडे फाडण्याची सुरुवात केली आहे। आमदार रवी राणा म्हणतात की खोडके दाम्पत्य अमरावती जिल्ह्याची बिहार राज्याप्रमाणे परिस्थिती करू पाहत आहे, बघा काय म्हणतात। खोडके दाम्पत्य हे बिहार सारखं वातावरण तयार करत आहे आणि मला माझी त्यांना विनंती आहे की अमरावती ही अंबानगरी आहे, अंबादेवीचं एक स्थान आहे आणि संतांची भूमी आहे, या इथे शांतता राहिली पाहिजे, साधू संतांचे विचार या भूमीवर आहे आणि या भूमीला शांत ठेवण्यासाठी त्यांनी कृपा करून कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी न करता बिहारसारखं वातावरण न तयार करता जर त्यांनी इथे शांतता ठेवली आणि विकासमक कामामध्ये जर मला मदत केली तर नक्कीच या अमरावतीचा आणि बडनेरा मतदारसंघाचा विकास होईल आणि जनतेला न्याय मिळेल। पण त्यांची जी वाटचाल जी दिसत आहे ते नक्कीच लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या पदचिन्हावर ते चालत आहे आणि मला असं वाटते काही दिवसात जर त्यांनी अशा प्रकारचं वातावरण ठेवलं तर खोडके दाम्पत्य हे लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्यासारखं वलव यांचं तयार होईल आणि याच नावाने ते ओळखल्या जातील। अशा प्रकारचं यांचे सगळे कार्य चालू आहे, त्या कार्याला त्यांनी थांबावं, जनतेच्या हिताचे कार्य करावे, जिथे जिथे विकासमय कामं मी करतो त्यात माझा साथ द्यावा आणि माझ्यासोबत जर ठामपणे ते चांगले उभे राहिले, मला जर मदत केली विकासमय कामात, तर नक्कीच ज्या ज्या फायली त्यांनी मंत्रालयामध्ये थांबून ठेवलेल्या आहे, जे जे विकासमय कामं त्यांनी थांबून ठेवले आहे, जर ते त्यांच्या सरकारकडून जर माझे पूर्ण करून दिले, त्यांच्या वित्त मंत्रालयाकडून जर ते पूर्ण करून दिले, तर मला असं वाटते बडनेरा मतदारसंघाचा विकास आणखी चांगली गती पकडेल आणि अमरावती जनतेला न्याय मिळेल ही मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो। असे विधान जेव्हा एक प्रतिस्पर्धी दुसऱ्यावर करतो तेव्हा प्रतिस्पर्ध्यालाही काहीतरी बोलावंच लागते आणि उत्तर देणार नाही तो राजकारणी कसला। म्हणूनच दिग्गज राजकारणी आणि राष्ट्रवादीत वजन असलेल्या संजय खोडकेंनी त्याला ठोशाचे उत्तर ठोशाने देत मतदारसंघ काही आमदार राणाची मालकीयत नाही असा खोचक टोला हाणला। काही
त्यामुळे हा गँगवार पुढे रौद्र रूप धारण करून जिल्ह्याच्या वातावरणात हळंकंप माजवेल असे चित्र निर्माण झालंय. संजय खोडके आणि रवी राणा यांच्यातली लढाई वरवर बडनेरा मतदारसंघातील अस्तित्वाकरिता सुरू असलेली ही लढाई दिसते. मात्र प्रत्यक्षात बडनेरा मतदारसंघातील अस्तित्वावरून सुरू झालेलं हे भांडण अगदी राज्य सरकारच्या पातळीवर सत्ताधाऱ्यांपर्यंत कधी पोहोचलं हे कळलं देखील नाही. राज्याच्या सत्तेत राणा यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव संजय खोडके यांचं पक्षात चांगलंच वजनही आहे. त्यामुळे या दोघांमधील ही लढाई अगदी वरच्या पातळीवर कोणाचं वजन अधिक आहे याकरिता सुरू आहे. बडनेरा मतदारसंघातील या दोघांची लढाई विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीतील राजकारणापुरती मर्यादित असली तरी आता मात्र हे युद्ध नसून महायुद्ध झालंय. संजय खोडके आणि रवी राणा हे दोघेही आता राज्याच्या राजकारणातील बिग शॉट झालेले आहेत. विशेष म्हणजे दोघांचाही चांगलाच वरदहस्त आहे. चित्रपट कलाकारांना आपल्या शहरात बोलवण्यासाठी चांगलीच रस्सी खेच करून मतदारसंघाची वाहवा मिळण्यात कसोशीने प्रयत्नरत असतात. यांच्या भांडणात जनतेचे मात्र चांगले मनोरंजन होऊन जाते. दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सतत धडपडत असतात. हीच धडपड जर दोघांनीही मतदारसंघाच्या विकासासाठी केली तर मतदारसंघ नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. परंतु हे दोघेही कधी आपसात सामंजस्य साधणार नाहीत हे सुद्धा त्यांच्या कर्तुतीतून स्पष्ट झाल्या वाचून राहत नाही. तसं बघितलं तर गेल्या विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांचा खोडके परिवाराने गांभीर्याने विचारच केलेला नव्हता आणि तेथूनच खोडके परिवाराची खऱ्या अर्थानं फसगत झाली. बडनेरा मतदारसंघात रवी राणासारखा उमेदवार निवडून आल्यानं राजकारणातील एक मोठा प्रतिस्पर्धी खोडकेंना मिळाला. खरं म्हणजे संजय खोडके यांच्यावर रवी राणा एवढा प्रभावी होईल असं खोडकेंनीही स्वप्नातही विचार केला नसेल. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीप्रमाणे राणा भूमिका घेत आहेत. एकीकडे खोडके दाम्पत्य आई वडिलांप्रमाणे आहे असं सांगायचं तर दुसरीकडे लगेचच खोडकेंपासून जीवाला धोका आहे असा आरोप करायचा. एखाद्यावर असा गंभीर आरोप करताना आपल्याकडे या आरोपासंदर्भात काही पुरावे आहे का याचा शोध आधी राणांनी घ्यायला पाहिजे होता. असे पुरावे असतील तर आरोप करण्यापूर्वीच ते पुरावे पोलिसांना द्यायला पाहिजे होते. सवंग प्रसिद्धीकरिता अशा आरोपाचे प्रकार आता काही नवीन राहिलेले नाहीत. राणा यांचं राजकारण आता अगदी दिल्लीपर्यंत पोहोचलंय. कुठे संजय खोडके यांचं राज्यातले राजकारण आणि कुठे रवी राणा यांचं नवी दिल्लीपर्यंत पोहोचलेलं राजकारण यात जमीन आसमानचा फरक आहे. राज्यात काँग्रेसला साथ द्यायची आणि दिल्लीत रामदेव बाबांसोबत केंद्र सरकार विरोधात तुणतुणे वाजवायचे. बडनेरा विधानसभा मतदारसंघात विकास कामं खेचून आणण्याकरिता निश्चितच विद्यमान आमदार म्हणून रवी राणा यांना मंत्रालय स्तरावर संजय खोडके यांच्याशी सामना करावा लागत असेलच. कारण शेवटी राजकारण आहे. यात पारडे भारी असणारा राजकारणी व्यक्तीच विरोधकांवर कुरघोडी करू शकतो. त्यात अनेक महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहे. मतदारसंघातील राजकारणाकरिता त्याचा पुरेपूर उपयोग संजय खोडके करीत असतील यात शंका नाही. परंतु संजय खोडकेंच्या जागी जर राणा असते तर त्यांनीही संजय खोडके सारखंच राजकारण केलं असतं. पण याचा अर्थ रवी राणा यांच्या प्रत्येकच विकास कामामध्ये संजय खोडके अडथळा आणत असतील असं होणार नाही. कारण संजय खोडके यांच्याही काही मर्यादा आहेत. संजय खोडके हे रवी राणाच्या विकास कामात बडनेरा मतदारसंघात आळखाडी आणत असतील तर तेही काही समर्थ नाहीत. रखडलेल्या प्रत्येकच न होणाऱ्या गोष्टींना संजय खोडके जबाबदार आहे असं म्हणणंही चुकीचंच आहे. सध्या तर रवी राणा महापालिका निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागलेले आहेत. त्यासाठी सत्ता के लिए कुछ भी करेंगा ची त्यांची भूमिका आहे. दुसरीकडे रावसाहेब शेखावत आणि रवी राणा असं नवी समीकरण महानगरपालिका निवडणुकीत दिसण्याच्या शक्यता अधिकृतरित्या जाहीर होत आहेतच. ते सुद्धा खोडकेंच्या जिवारी लागेल अशा बोंबा तर रवी राणा यापुढे ठोकणार नाहीत ना. नाहीतर
खोडकेमुळेच युती तुटली असे विधान एखाद्या पत्रकार परिषदेत राणा करतील. काँग्रेस राष्ट्रवादी साथ साथ आहे हे राणांनी विसरू नये. संजय खोडकेंना पराभव पचला नाही आणि आमदार राणांना विजय अशीच ही परिस्थिती आहे. या दोघांच्या भांडणात मतदारसंघ मात्र हिरमुसल्या चेहऱ्याने कुत्रा आणि मांजर यांचे भांडण पाळावे तसे या आजी आणि माजी आमदारांचे भांडण बघतोय. याचा असर मतदारसंघावर होतोय. आता जनतेलाच या दोघांनाही धडा शिकवावा लागेल. या प्रकारे असेच रोकठोक बुलेटिन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आपण पात्र सिटी न्यूज. सिटी न्यूज सजग समाजाचे दक्ष प्रहरी.